हेलो हेलो शंभू आपके स्वच्छ शक्ति 2023 आयोजक जय हनुमान स्पोर्ट्स वापड़े खुर्दा फलंदाजी करता मोरे 11 चिरायो वारुण स्ट्राइक वरती राहते पंकज आणि सागर मुटकलवाड़ी कोण विन झाली मुटकलवाड़ी हां माफ कर मुटकलवाड़ी विन आहे तांबूरचे विन ट्री आहे चार हेलो पंकज मी चांगलं खातं खोललेलं आहे एक बॉल चार रन मालगाव स्पोर्ट्स मालगाव गोलंदाजी करते प्रकाश स्ट्राइक वर पंकज चांगला शॉट दुसरा चौका सीमारेषेच्या बाहेर लगातार दोन चौकार हॅट्रिक जबरदस्त फटका चार रन चौकारांची हॅट्रिक मुरे 11 शिराय वारून आपल्यातून बॅटिंग करतोय पंकज अरे बॉल वर जावा की कोणतरी मोरे 11 शिराळा वारून बॅक टू बॅक तीन चौकार लगातार चौकारांची हॅट्रिक गोलंदाजी करतोय प्रकाश चौथा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार चौकार चार बॉल चार चौकार जबरदस्त बॅटिंग ठेवते नंतर घे पंकज करतोय बॅक टू बॅक परत एकदा चौकार पाच बॉल पाच चौकार सर्वांनी टाळ्या वाजवतो जबरदस्त बॅटिंग स्ट्राइक वर आहे पंकज आपल्यातून बॅटिंग बॅक टू बॅक पाच चौकार शंभू वासु राकेश होते 2023 आयोजित जय हनुमान स्पोर्ट्स वापडे खुर्द यांच्या आयोजनाखाली हे सामने खेळले जातात परत एकदा शॉट आपल्यातून षटकार महापाई चौकार गेले सहा बॉल सहा चौकार सहा चौकार
आमचे सहकारी मित्र मुंबई पोलीस माननीय दादासाहेब ठोंबरे यांचे या ठिकाणी स्वागत झाले. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. गोलंदाजी करतोय साहिल, एक बॉल एक रन. पुन्हा एकदा पंकज स्ट्राइक वर. ओहो, पंकज आउट झालेले. पंकज वैयक्तिक 24 रनवरती आउट झाले. 6 बॉल 6 चौकार मारलेला आहे. स्ट्राइकला जातोय रुपेश. मुरली शिराळे वारून स्ट्राइक होते रुपेश. तर गोलंदाजी करतोय साहिल. बाहुबली शॉट, जबरदस्त शॉट, चांगला जेल घेण्याचा प्रयत्न होता पण मिस फिल्डिंग झाले. डॉट बॉल, जबरदस्त साहिल गोलंदाजी करतोय. आणि स्ट्राइकला आहे सागर. अंपायर म्हणून दीपक कांबळे चांगलं काम करतायत. आणि महेश भोसले गोलंदाजी करतायत. साहिल चांगला असा लेग साइडला फटका. एक बॉल दोन रन. सागरच्या बॅटसाठी मोरो इलेव्हन साठी दोन रन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले जात आहे. मालगाव स्पोर्ट्स मालगाव दोन ओव्हर 30 रन. गोलंदाजी साठी येते दीपक. स्ट्राइक लाईट सागर. लेग साइड ला पुन्हा एकदा चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न.
गडी कुठं काय करून झालंय त्याचं पत्र हवं. अंपायर निर्णय काय आहे? नो बॉल. एक आहे ना, एक घेतली ना. अंपायरचा निर्णय आहे नो बॉल. फ्री आहे. सागर चांगला शॉट, लेग साइड ला उचलण्याचा प्रयत्न पण आणि आऊट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कॅच घेतलेलाय. कॅच कोणी घेतला? प्रकाश. चाळीस स्कोर झाले. चाळीस तीन ओव्हर. सर्वांनी शिस्त बाळगायचे. शंभू वाकेश होते सर 2023. मित्रांनो स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आपल्याला वेळ कमी आहे. सर्व मॅचेस मालगाव स्पोर्ट, मालगाव बॅट्समॅन लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत.
साइकिल आहे साहिल चांगला तर शॉट मारण्याचा प्रयत्न पण सुंदर असं क्षेत्ररक्षण एक बॉल दोन रन मालगाव स्पॉट मालगाव गोलंदाजी करतोय पंकज मोरया इलेवन शिराळे गोलंदाजी करतोय पंकज स्ट्राइकला आहे साहिल साहिल जबरदस्त असं क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण विकास आणि परत एकदा स्ट्राईक लावतोय आंबाजी आपल्या टीम साठी आंबाजी काय करतोय बघूया खर तर विजयाच्या दिशेनं टीमला घेऊन गेलं पाहिजे चांगला शॉट मारलेला आहे जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण करणार एकच रन धाव दिलेले मोरया इलेवन शिराळा चांगलं क्षेत्ररक्षण करतात अंपायर म्हणून दीपक कांबळे उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे आणि या सोबत महेश भोसले हेही चांगलं काम करत आहेत उत्कृष्ट असते गोलंदाजी व्हाईट बॉल मालगाव स्पोर्ट मालगाव स्ट्राईकला आहे साहिल वा उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोहित करतोय चार बॉल पाच रन टीम साठी टोटल रन सहा आलेले स्ट्राईकला आहे अंबाजी मोठ्या फटक्यांची गरज आहे विजेच्या मोरया इलेवन शिराळे चांगले क्षेत्ररक्षण करतात पाच बॉल सात रन साहिल स्ट्राईकला आहे ओहो गॅप परत एकदा मोरया इलेवन शिराळे क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळत आहे कोण क्षेत्ररक्षण करतोय सूरज टोटल किती सहा बॉल आठ हे किती सहा बॉल किती झाल्या नऊ ना सहा बॉल नऊ रन आता किती बॉल किती पाहिजे किती बॉल किती पाहिजे मालगाव स्पोर्ट मालगाव यांना विजयासाठी बारा बॉल 35 रनची गरज आहे नवीन गोलंदाजी करतो विकास आणि स्ट्राईकला आहे अंबाजी वाइड बॉल दीपक कांबळे अंपायर यांचा इशारा वाइड बॉल पर अंबाजीच्या बॅट मधून परत एकदा एकत्र मिळते अंबाजी याच्याकडून दोन रन मिळालेले आहेत मालगाव स्पोर्ट मालगाव यांच्या टीम साठी खर तर अंबाजीच्या बॅट मधून खर तर रनांचा पाऊस बघायला मिळाला पाहिजे अशी सर्व
काय नो जिगर येणे चांगला था जेल घेतलेला आहे. आउट कोण झाले आंबाजी तंबूत परत परतोय आंबाजी मैदानामध्ये. आपल्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मालकापूरचे मालगाव काय नाव दीपक स्ट्राईकला जातोय दीपक क्यों कोण आहे बॉलिंग करते थे ना सर नो बॉल ना वाइड बॉल गोलंदाजी करते विकास सुंदर असे गोलंदाजी मालगाव फोर्स मालगाव यांच्या टीम साठी किती 9 बॉल 28 रनची गरज आहे. खर तर चांगल्या षटकारांची गरज आहे यासाठी टीमला. उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कोणाच्या बॅट मधून आला दीपकच्या बॅट मधून. परत एकदा मालगापूर वरती 2 रन मिळालेले आहेत. खर तर अनिकेत मेंटकर आयोजनामध्ये उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे. सर्व खेळाडूंची काळजी घेतली जाते. परत एकदा एक ना डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळते मालगाव स्पोर्ट मालगाव. 8 बॉल किती मालगाव स्पोर्टला 7 बॉल 25 रनची गरज आहे. स्ट्राईकला ओ हो जबरदस्त शॉट पण सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर असं जेल घेतलेलं आहे. हा रोहित पाटील रोहित पाटील तंबूत परत परतोय दीपक मालगाव फोर्ट मालगाव किती करत आहे किती बॉलची किती करत आहे 6 बॉल 25 रनांची गरज आहे. आता कोण होते स्ट्राईकला स्ट्राईक लोक मैदानात येते तानाजी स्ट्राईकला आहे. साहिल साहिल ओ हो अतिशय खराब क्षेत्ररक्षण खराब स्ट्राईकला एक साहिल आणि गोलंदाजी करतोय सचिन. परत एकदा शॉट वा सुपर असा जेल घेतलेला आहे आणि साहिल परत एकदा तंबूत परततोय. हे कोण होते हे कोण होत मैदानामध्ये होते साहिल आऊट झाला बॅट्समन महेश. महेश किती बॉल किती चार बॉल 23 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलला षटकार मारण्याची गरज आहे. खर तर महेश मैदानामध्ये आलाय फक्त आतले प्लेयर न बघता बाउंड्री बघतोय कुठे आपला षटकार जातोय का ते आपण लक्ष राहत आहे.
परत एकदा बॉल येतो, परत बॅटचा सामना करतोय, चांगला शॉट मारलेला पण हवेमध्ये शॉट गेले, परत एकदा त्याच ठिकाणी मिस फिल्डिंग झालंय. एक रन ना महेश टीम साठी एक रन देतो. गोलंदाजी करतोय सचिन आणि स्ट्राईकला तानाजी. तानाजीच्या बॅट मधून खरंच तानाजी बॅट तलवारी सारखी फिरते का, सगळ्यांचं लक्ष राहत. मात्र डॉट बॉल, सुंदर अशी गोलंदाजी करते सचिन. मला पण कळायला पाहिजे का मग एक बॉल किती आता फक्त एक बॉल खेळून काढायचा आहे. चांगला मनासारखा शॉट मारलेला आहे. भले विजय जरी नाही मिळाला तरी मैदानामध्ये आपली जी कारकीर्द जी आहे ते चांगल्या पद्धतीने त्याचा ठसा उमटावा लागतो. तशाच पद्धतीने शेवटच्या बॉल वरती एक ठसा चांगला उमटवला आणि विनर टीम ठरलेली आहे मोरे 11 शिराळी वरून. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. हॅलो हॅलो देऊवाडे आणि आम्ही टॉस साठी यायचंय. हॅलो देऊवाडे आणि आम्ही टॉस साठी यायचंय. देऊळवाडी स्पोर्ट्स देऊळवाडी कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. आणि आम्ही स्पोर्ट्स आम्ही कॅप्टन लवकर टॉस साठी आपण इथे यायचंय.